डॉक्टर गंगाधर पानतावणे यांच्या आकस्मिक निधनामुळे आंबेडकरी चवळी मतदारसंघ अशा पद्धतीचा विचार बनतो. रिपब्लिकन चळवळीला सातत्यानं पाठिंबा देणारे आणि संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध असणारे विचारवंत म्हणून एक आपली बाजू मांडताना एका अयोध्याप्रमाणे आंबेडकरी विचाराची बाजू मांडणारे असे एक साहित्यिक म्हणून ओळख होती. मला अभिमान या गोष्टीचा आहे की त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत जवळचे होते. ज्या ज्या वेळेला आम्ही पॉलिटिकल निर्णय घेतले त्या त्या वेळेला त्यांचा सल्ला मी इथे घेतला होता आणि मला याही गोष्टीचा अभिमान आहे की ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मेंबर होते. म्हणजे रिपब्लिकन पक्षामध्ये जर वेगवेगळे गट असले तरी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी ते सातत्यानं उभे राहिले, मला मार्गदर्शन करत राहिले. ही सोसायटीचा चेअरमन झाल्यानंतर ही त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत जवळचे होते, जवळचे वाढले संबंध. आणि अचानकपणे ते जर घरामध्ये पडले नसते तर अजूनही ते अजूनही 8-10 वर्ष आमच्यामध्ये राहिले असते. त्यांची आम्हाला फार आवश्यकता होती. एक जबरदस्त अशा पद्धतीचा विचारून म्हणून साहित्य म्हणून अस्मितादर्शी जी मुवमेंट आहे ती मुवमेंट त्यांनी वैचारिक मुवमेंट त्यांनी आज माझ्या आमच्यामध्ये नाही. एक तर त्यांच्यासाठी पद्मश्री मिळावा यासाठी मी सातत्याने गेली 2 वर्ष प्रयत्न करत होतो आणि या वर्षी मात्र त्यांना पद्मश्री जो किताब आहे तो देण्यामध्ये मला ते यश आलं होतं. आणि त्या कार्यक्रमाला गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्यावेळेला पंतप्रधानांच्या रीतीला जी अपेक्षा होती पण ते आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही. त्यांना पद्मश्री किताब मिळाला पण तो घेण्यासाठी ते त्यावेळेला आजारी होते. त्यांना पद्मश्री मिळवून देण्यामध्ये मी प्रयत्न केलेले होते. अशा पद्धतीचा एक मोठा साहित्यिक मोठा विचारवंत.